शासन आपल्या दारीच्या निमित्ताने अजित पवारांचं नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन, पवारांच्या गेल्या आठवड्यातल्या दौऱ्याला अजित पवारांचं उत्तर। आमदार सरोज अहिरे अजित पवार गटात, नाशिक रोड स्टेशनमध्ये अजित पवारांच्या स्वागतासाठी आल्यानंतर भूमिका स्पष्ट केली। राज्यात 50,000 शिक्षकांची भरती करणार, पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 शिक्षकांची भरती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पथसंस्थेतील 200 कोटींच्या घोटाळ्याचा पहिला बळी, मुलीसाठी ठेवलेली ठेव बुडाल्याच्या भीतीनं शेतकऱ्याची आत्महत्या। छत्रपती संभाजीनगरमधल्या आदर्श पथसंस्थेतील 200 कोटींच्या घोटाळ्याचा पहिला बळी, मुलीसाठी ठेवलेली ठेव बुडाल्याच्या भीतीनं शेतकऱ्याची आत्महत्या। ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, तळेगाव दाभाडेमधल्या घरामध्ये 2 ते 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।